अकोला जिल्ह्यातील तेलारा शहरातील योगेश्वर कॉलनीच्या बाजूला असलेल्या खुल्या प्लॉटमध्ये 500 नवीन नोटा फाटलेल्या स्थितीमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या फाटलेल्या नोटा नेमक्या कुणाच्या हा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे. सदर नोटा इंदिरानगर तेलारा येथील रहिवासी असलेल्या आकाश पोहरकार या युवकाला आढळून आल्या. त्यानंतर सदर घटनेची माहिती तेलारा पोलीस स्टेशन ठाणेदार विकास देवरे यांना देताच लगेच घटनास्थळाला भेट देऊन फाटलेल्या नोटा ताब्यात घेतल्या असून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास फाटलेल्या नोटा आढळून आल्याने तेलारा शहर चर्चेचा विषय ठरला आहे.